साई गणेश एंटरप्राइजेसच्या कर्मचाऱ्यांनी जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे सदस्यत्व स्वीकारले आहे. त्या अंतर्गत नवीन पनवेल येथे युनियनच्या नामफलकाच्या अनावरण सोहळ्याचे आयोजन बुधवारी करण्यात आले होते. या नामफलकाचे भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष तथा संघटनेचे सल्लागार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या वतीने साई गणेश एंटरप्राइजेसच्या घंटागाडीच्या कर्मचाऱ्यांनी युनियन सुरू केली आहे. या युनियनच्या नामफलकाचे अनावरण सोहळ्यावेळी पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ कविता चोतमोल, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, प्रभाग समिती ब सभापती समीर ठाकूर, नगरसेविका राजेश्री वावेकर, संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत, उपाध्यक्ष पांडुरंग पाटील, रवी नाईक, सचिव समीराताई चव्हाण, जगदीश म्हात्रे, सरचिटणीस मोतीराम कोळी, चिटणीस विनायक मुंबईकर, राकेश भुजबळ उपस्थित होते. या युनियनच्या या नामफलकाच्या अनावरणाच्या प्रसंगी जितेंद्र घरजी मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो. तुम्हाला या ठिकाणी या सर्व कर्मचाऱ्याच्या वतीनं धन्यवाद देतो की या सर्व कर्मचाऱ्यांना योग्य न्याय मिळावा याच्यासाठी तुम्ही आज जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या वतीनं पुढाकार घेतलेला. खरं तर नव्यानं स्थापन झालेली आपली महापालिका आणि या महापालिकेनं आत्मविश्वासानं आपल्या महापालिकेच्या क्षेत्रातल्या लोकांच्या आरोग्याच्या सेवेचा विषय हा आक्रमकपणानं हातामध्ये घेतला. गेल्या काही कालावधीचा जर आपण जर या परिसराचा अभ्यास केला तर इथूनच काही अंतरावरती सिडकोचं इथलं कार्यालय, त्या कार्यालयाच्या इथे 2014 साली आपले सभापती संतोष शेट्टीजी यांनी इथे चार दिवस उपोषण केलं आणि त्याच्यामध्ये पाणी, स्वच्छता असे वेगवेगळ्या पद्धतीचे विषय होते. स्वच्छतेच्या अनुषंगानं सुरुवातीच्या कालावधीमध्ये जी आपल्या सर्व सिडकोच्या वसाहतींमध्ये बोंबाबोंब होती, अनेक वेळा सिडकोच्या अधिकाऱ्यांना आपण त्या पनवेल नवीन पनवेल परिसरातले कचऱ्याचे स्पॉट्स दाखवायला नेत होतो. कचऱ्याच्या ज्या कुंड्या ज्या ज्या ठिकाणी ठेवल्या जात, त्या कचऱ्याच्या कुंड्या जिथे ठेवल्या जातात ते ठिकाण कोणीही शहरामध्ये येणारा सहजपणानं ओळखू शकतो अशी परिस्थिती, कारण तिथे जेसीबीने खड्डे खोदलेले असायचे रस्त्यावरती, ते खोदलेले खड्डे, त्याच्यात पडणारा कचरा आणि मग तो जेसीबीने खोदल्यामुळं तिथला डांबराचा भाग निघालेला, त्यामुळे तिथे कचरा अडकतोय. त्या परिसराच्या 5 मीटर लांबून येणारे जाणारे नागरिक प्रवास करत होते, अशी सगळी आपल्या परिसराची अवस्था होती. आपण जर कॉलनीच्या आतल्या भागांमध्ये जाऊ तर छोट्या छोट्या गल्ल्या आहेत, रस्ते छोटे, दोन्ही बाजूला पार्किंग केलेलं, घंटागाडी आतमध्ये जाऊ शकत नाही अशी परिस्थिती होती. या सगळ्यामुळे निश्चितपणानं एक पद्धतीनं शहराच्या वरती बकालपणाचा असा शिक्का लागत होता. आज मी अभिनंदन तुमचं याच्यासाठी केलं की आक्रमकपणानं ही सेवा आम्ही घेऊ असं तुम्ही ठरवलं आणि ती यशस्वी करून दाखवलीत, त्याबद्दल मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो. आणि मला आनंद आहे की याच्यामध्ये ज्यांचा महत्वाचा वाटा आहे ते म्हणजे सफाई कर्मचारी, त्याबरोबर घंटागाड्यांचे कर्मचारी, त्या घंटागाड्यांच्या कर्मचाऱ्यांच्या युनियनच्या नामफलकाच्या अनावरणाला देखील तुम्ही उपस्थित राहिलेला आहात. मला खात्री आहे की हे सर्व आपले जे सहकारी आहे या सहकाऱ्यांच्या वरती कोणताही अन्याय या भविष्य काळामध्ये युनियन किंवा तुम्ही होऊ देणार नाही याची खात्री देखील या निमित्तानं मी व्यक्त करतो.